नमस्कार, एमकेएन सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नेमणूक झाल्यानंतर प्रियंका गांधी वाड्रा या राजकारणामध्ये पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत। मंगळवारी त्या लखनौमध्ये काँग्रेस समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या। बैठकीतून निघाल्यानंतर माध्यमांनी त्यांना रॉबर्ट वाड्रा यांच्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीसंबंधी प्रश्न विचारला। त्यावरती त्यांनी, या गोष्टी सुरूच राहतील, मी माझे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे। ईडीकडून रॉबर्ट वाड्रा यांच्या सुरू असलेल्या चौकशीचा तुमच्यावरती काही परिणाम होतो आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय। उत्तर प्रदेशामध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये पुन्हा एकदा आगीची घटना घडली आहे। या आगीतून बिहारचे राज्यपाल लालजी टंडन थोडक्यात बचावले आहेत। मंगळवारी लालजी टंडन आपल्या तंबूमध्ये निवांतपणे झोपलेले असताना अचानक तंबूला आग लागली आणि म्हणता म्हणता तंबूतील सगळ्याच वस्तूंनी पेट घेतला। लालजी टंडन या आगीतून सही सलामत बाहेर पडले आहेत, परंतु त्यांचा मोबाईल, चष्मा आणि इतर सामान मात्र जळून खाक झालाय। उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना अलाहाबाद विद्यापीठाच्या एका कार्यक्रमासाठी जाताना लखनौ विमानतळावरती पोलिसांनी रोखले। पोलिसांनी रोखल्याने त्याचे जोरदार पडसाद उत्तर प्रदेशमध्ये उमटले आहेत। अनेक भागांमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आणि चक्का जाम आंदोलन केलं आहे। यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज देखील करण्यात आला, यामुळे आंदोलक अधिकच संतप्त झाले। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधामध्ये राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालंय। बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे। बडगाम जिल्ह्यातील चंदोराच्या गोपालपोरा भागामध्ये ही चकमक झाली। या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाच्या हाती लागली होती। त्यानंतर मंगळवारी रात्री सुमारे 1 सुमारास दहशतवाद्यांना धुंडाळून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं। पहाटे 3 सुमारास सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं। हिमाचल प्रदेशमध्ये सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांनी आपापल्या घरावरती भाजपचे झेंडे लावावेत असं सरकारकडून सांगण्यात आल्याचं समजतंय। केंद्राने राज्य सरकारच्या विविध योजनांची मिळून 8.5 लाख लाभार्थी हिमाचल प्रदेशमध्ये आहेत। या सर्वांनी मेरा परिवार भाजप परिवार या अभियानांतर्गत आपापल्या घरावरती भाजपचे झेंडे लावून पक्षाला पाठिंबा द्यावा असा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सुरू आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजपने प्रचारासाठी मेरा परिवार भाजप परिवार हे अभियान सुरू केलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करण्याची चर्चा तुर्तास थांबल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। ते मंगळवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याची चर्चा बंद झाल्याचं सांगितलं। सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढायला तयार नसल्याचं चित्र आहे, त्यामुळे काँग्रेसला आपण संघाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार असल्याचे सिद्ध करावे लागेल, अन्यथा चर्चेचे गाडे पुढे सरकणार नाही असं आंबेडकर यांनी म्हटलंय। मुरादाबाद येथे आयोजित केलेल्या शक्ती संमेलनामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग सहभागी झाले होते। गृहमंत्र्यांचं स्वागत करताना मुरादाबादचे खासदार सर्वेश सिंग यांनी त्यांना सोन्याचा मुकुट देऊ केला, मात्र नम्रपणे राजनाथ सिंग यांनी तो मुकुट स्वीकारण्यास नकार दिला। मतदार क्षेत्रातील एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नामध्ये हा मुकुट द्या असा सल्ला सिंग यांनी त्यावेळी दिला। सोन्याचा मुकुट नाकारून आणि त्यासोबतच दिलेल्या बहुमोल सल्ल्याने राजनाथ सिंग यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांची मनं जिंकली। जे लोक भ्रष्ट आहेत त्यांना मोदींमुळे कष्ट आहे असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला। ते हरियाणा दौऱ्यावरती असताना बोलत होते। हरियाणा दौऱ्यादरम्यान मोदींनी विरोधक आणि महाआघाडीवरती जोरदार हल्लाबोल केला आहे। महाभेसळीमध्ये दिसणारे सर्व लोक तपास यंत्रणा आणि न्यायालयाला धमक्या देण्यात गुंतले आहेत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे। मी देशभर फिरलो तेव्हाच मला समजलं आहे लोक भक्कम खडकासारखे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभे आहेत, या निमित्ताने मला मोदींविषयीची प्रेम भावना लोकांच्या डोळ्यामध्ये दिसते असं भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत। ते एका सभेमध्ये बोलत होते। महाआघाडीमध्ये केवळ राज्य पातळीवरील प्रादेशिक नेत्यांचा समावेश असला तरी भाजपला काहीही फरक पडणार नाही, विरोधकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा आणि नेता आधी जाहीर करावा असा इशारा शहा यांनी दिला आहे।
शिवसेना भाजप एकत्र यावेत यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत, पण युती झाली नाही तर शिवसेनेचं जास्त नुकसान होईल असं भाकीत रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली आहे, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीबाबत प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मला पुन्हा एकदा लोकसभेवरती जायचं आहे, त्यासाठी शिवसेनेच्या पोट्यातील दक्षिण मध्य मुंबईची जागा देण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान वंचित आघाडी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आहे असं त्यांनी म्हटलं आहे. विरारमध्ये एका रुग्णाची फसवणूक करणाऱ्या हॉटेल चालकाला मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी बेदम चोप दिला आहे. विरारमध्ये राजू सिटी नावाच्या हॉटेल चालकाने कॅन्सर पीडित रुग्णाला लाखोंचा गंडा घातला आहे. या संदर्भामध्ये फसवणूक झालेल्या रुग्णाने मनसे ठाणे जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधला. अविनाश जाधव यांनी मंगळवारी रात्री राजू सिटीला गाठलं आणि त्याला बेदम मारलं आणि आम्ही या रुग्णाला न्याय मिळवून देणार असं आश्वासन जाधव यांनी यावेळी दिलं आहे. एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी 25 तारखेला मुंबईमध्ये येणार आहेत. दम असेल तर शिवसेनेने त्यांना आढळून दाखवावं असं आवाहन डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकुमार कांबळे यांनी केलं आहे. कोल्हापूर येथे वंचित बहुजन आघाडीची सभा होती, या सभेला असुद्दीन ओवेसी उपस्थित राहणार होते. मात्र यावरती शिवसेनेने आक्षेप घेतला होता, सभा घेतली तर ती उधळून लावू अशी धमकी शिवसेनेने दिली होती. याच जोरावरती समाचार कांबळे यांनी सभेमध्ये बोलताना घेतला आहे. हात जोडून झोकून मतदारांसमोर जा, विश्लेषक आणि विरोधकांसमोर ठोकून जा असं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. ते मुंबईत आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. आगामी निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती होणार की नाही या चर्चांना उधाण आलं असताना आशिष शेलार यांनी युतीबाबत एक स्फोटक वक्तव्य केलं आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व 6 जागा मोदीच जिंकणार असं आशिष शेलार यांनी म्हटलंय. भारतरत्न किंवा पद्म पुरस्कार म्हणजे कोणती पदवी नाही, याचा वापर नावाच्या सुरुवातीला किंवा शेवटी करता येणार नाही आणि जर याचा कोणी गैरवापर करताना आढळलं तर त्यांच्याकडून हे पुरस्कार मागे घेतले जातील असं केंद्रीय राज्यमंत्री हंसराज आहिर यांनी लोकसभेमध्ये म्हटलं आहे. एका लेखी प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे राष्ट्रीय पुरस्कार पदवीच्या श्रेणीमध्ये येत नाहीत, परिणामी नावाच्या सुरुवातीला किंवा शेवटी याचा वापर करता येणार नाही असं आहिर यांनी स्पष्ट केलंय. राफेल विमान खरेदी करारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयीन गोपनीयता कायद्याचा भंग करून देशद्रोह केला आहे. तसेच भारत आणि फ्रान्स यांच्यातील राफेल करारावरची स्वाक्षरी होण्याच्या अनेक दिवस आधीपासून ही बाब उद्योगपती अनिल अंबानी यांना माहिती होती, त्यामुळे मोदी यांनी अंबानी यांचे हस्तक म्हणून काम केले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. परदेशी आस्थापनाच्या दबाव गटाचे प्रतिनिधी म्हणून राहुल गांधी असले निराधार आरोप करत आहे असं प्रत्युत्तर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी दिलं आहे. संगमनेर तालुक्यामध्ये वाळू तस्करांनी चांगलेच डोके वर काढले आहे. प्रवारामुळा म्हाळुंगी नदीतून मोठ्या प्रमाणामध्ये वाळूचा कुठलाही शासकीय लिलाव झाला नसताना वाळू उपसा केला जात आहे. मात्र जिल्हा आणि तालुका प्रशासन याबाबत हातावरती हात बांधून बसले असल्याचा आरोप करत संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावरती घंटानाद आंदोलन करण्यात आलं. लोणावळा शहरामध्ये मागील 2 वर्षापासून स्वच्छतेचा जागर सुरू आहे. गेल्या वर्षी लोणावळ्यामध्ये शहराच्या स्वच्छतेबाबत देशामध्ये 7वा क्रमांक आला होता. यावर्षी लोणावळा शहर 100% कचराकुंडी मुक्त करण्यात आले आहे. भारतामध्ये शहराचा पहिला क्रमांक यावा यासाठी संपूर्ण नगर परिषद शहरवासियांना स्वच्छतेचे धडे देऊ लागले आहेत. दरम्यान स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून लोणावळा नगर परिषदेने अनोखा उपक्रम राबवत कचरा डेपोवरती हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला आहे. भिवंडी शहरातील साठेनगर या डोंगरावरील झोपडपट्टीमध्ये मागील अनेक वर्षापासून पाणी समस्या असल्याने नागरिक त्रस्त आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाकडे लिखित तक्रार करून देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत संबंधित प्रभागाच्या भाजप नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी महासभेदरम्यान 3रा मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचे जाहीर केले. मात्र तत्पूर्वी सभागृहातून धावत बाहेर पडत असताना त्यांना चक्कर येऊन त्या खाली पडल्या आणि त्यांना उपचारासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये दाखल केलंय. वर्धा जिल्ह्यातील जाम येथील अविनाश वायकोर यांना काही लोकांनी मारहाण करत त्यांच्याजवळील 25,000 रुपये हिसकावल्याचा प्रकार समोर आलाय. 9 फेब्रुवारीला नागपूरवरून
चंद्रपूरकडे जात असताना अविनाश चहा घेण्याकरता पार्किंगमध्ये गाडी लावत असताना त्यांना अभिजित वारोकर यांनी चंद्रपूरला सोबत घेऊन जाण्याचे विचारले असता अभिजित याच्याकडे देशी दारू असल्याने अविनाश यांनी अभिजित याला घेऊन जाण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून अभिजितने अविनाश यांना मारहाण करत त्यांच्याजवळील 25,000 रुपये हिसकावले आहेत. पुणे शहरातील डेक्कन परिसरामध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चाकूचा धाक दाखवून 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांना पकडण्यात युनिट 1 पथकाला यश आलं आहे. आपटे रोड येथील हंसराज एमजी यांच्या घरात 16 जानेवारीला या सराईत 7 गुन्हेगारांनी पिस्तूल चाकूचा धाक दाखवून 1 कोटीची खंडणी मागून त्यांना जबर मारहाण केली होती. मात्र युनिट 1 पथकाने कसून तपास केल्यानंतर 5 आरोपींना पकडण्यात यश आलंय. एमकेएन सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेचा.